हेलो एवरीवन, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न फॉर नॉलेज। डियर स्टूडेंट्स ऑफ सेवंथ स्टैंडर्ड, टुडे वी आर गोइंग टू लर्न द वेलकम साइड क्वेश्चंस एंड इंग्लिश वर्कशॉप। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज अपन द वेलकम हे जे काही नाटक आहे, हे जे काही प्ले आहे, याच्याखाली जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत, जो काही वर्कशॉप आलेला आहे, त्याची उत्तरे आज आपण अभ्यासणार आहोत। या प्लेच्या या नाटकाच्या बाजूला काही क्वेश्चन्स आलेले आहेत, काही ओरल क्वेश्चन्स आलेले आहेत, तर त्याची उत्तरे आपण बघणार आहोत। लिसन अँड ॲन्सर, ऐका व उत्तरे द्या। त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे, व्हेअर डज धिस सीन टेक प्लेस, हे दृश्य कोठे घडलेले आहे। याचं ॲन्सर आहे, इन अ विलेज, हे दृश्य एका खेड्यात घडलेलं आहे। क्वेश्चन टू आहे, व्हॉट एक्झामिनेशन हॅज चतुर्भुज पास्ड, चतुर्भुजने कोणती परीक्षा उत्तीर्ण केली आहे। याचं ॲन्सर आहे, MA एक्झामिनेशन। क्वेश्चन थ्री आहे, व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम, चतुर्भुज बरोबर काय असते किंवा कोणती गोष्ट आहे, तर याचं उत्तर आहे, अ कॅट। चतुर्भुज जवळ काय आहे? कॅट। क्वेश्चन फोर आहे, हु इज बेनी, बेनी कोण आहे। त्याचं ॲन्सर आहे, मस्ट बी अ सर्वंट ऑफ चतुर्भुज फॅमिली। क्वेश्चन फाईव्ह आहे, डू यू थिंक अंकल सातू इज हायली एज्युकेटेड, सातू हा उच्च शिक्षित असावा असे तुम्हाला वाटते का। याचं ॲन्सर आहे, नॉट ॲट ऑल, ही हेट्स एज्युकेशन। क्वेश्चन सिक्स आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे, स्ट्राइड्स अवे या शब्दसमूहाचा अर्थ काय आहे। त्याचं ॲन्सर आहे, वॉक अवे विथ लॉन्ग स्टेप्स। क्वेश्चन सेवन आहे, हु इज दादाबाबू, दादाबाबू कोण होते। त्याचा ॲन्सर आहे, चतुर्भुज। क्वेश्चन एट आहे, व्हाय डज चतुर्भुज गेट अँग्री विथ हिज मदर, चतुर्भुज आपल्या आईवर का रागावतो। त्याचं ॲन्सर आहे, बिकॉज मदर टॉक्स अबाउट गिविंग राईस अँड मिल्क टू द कॅट। क्वेश्चन नाईन आहे, इज द कॅट रिअली डेड, ते मांजर खरोखरीच मेले होते का। त्याचं ॲन्सर आहे, नो। क्वेश्चन टेन आहे, व्हाय डू द आर्चिन्स टीज चतुर्भुज, रस्त्यावरील व्रात्य मुले चतुर्भुजला का चिडवतात। त्याचं ॲन्सर आहे, बिकॉज ही इज इरिटेटेड अँड फ्युरियस। आता आपण जो इंग्लिश वर्कशॉप आहे, या इंग्लिश वर्कशॉपमध्ये जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत, त्याची उत्तरे बघणार आहोत। ॲक्टिव्हिटी फर्स्ट आहे, त्यामध्ये लिस्ट द कॅरेक्टर्स इन द प्ले, राईट हाऊ इच इज रिलेटेड टू चतुर्भुज, नाटकातील पात्रांची यादी तयार करायची आहे आणि त्या प्रत्येकाचे चतुर्भुजशी असलेले नातं आपल्याला सांगायचं आहे। आता कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत बघा, नीलरतन हा एक अ व्हिलेजर म्हणजे एक खेडूत आहे, जमीनदार द लँड ओनर ऑफ हिज व्हिलेज, सातू चतुर्भुज अंकल, मेड अ मेड सर्वंट ऑफ हिज फॅमिली, मदर चतुर्भुज मदर, लिटल बॉय सीम्स टू बी हिज यंगर ब्रदर, अंट चतुर्भुज अंट, लिटल गर्ल सीम्स टू बी हिज यंगर सिस्टर, हरी चतुर्भुज अंकल, साधुचरण अ विलेजर, परन अ विलेजर। ॲक्टिव्हिटी नंबर टू,
फाइंड अँड लिस्ट द इनकम्प्लीट सेंटेन्सेस ऑफ चतुर्भुज, चतुर्भुजच्या अपूर्ण वाक्यांची यादी करायची आहे. आता चतुर्भुजची अपूर्ण वाक्य कोणती आहेत, उदाहरणार्थ बघा, धिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी डाय डॅश, म्हणजे हे वाक्य पूर्ण झालेलं नाही आहेत. अशा प्रकारची कोणकोणती वाक्य त्या नाटकामध्ये आलेली आहेत. चतुर्भुज सेड डायरेक्टली आफ्टर द एम ए एक्झाम्स वेअर ओव्हर डाय 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 डॅश. चतुर्भुज सेड वॉट इट द सब्जेक्ट्स आय वुड ऑफर डाय डाय डॅश, हे वाक्य अपूर्ण राहिलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, दॅट्स राईट देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन डाय 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 डॅश. अशा प्रकारे ही वाक्य जी आहेत तर ती अपूर्ण राहिलेली आहेत. ऍक्टिव्हिटी नंबर 3, राईट व्हॉट चतुर्भुज वुड लाईक टू हिअर फ्रॉम द फॉलोइंग पीपल, पुढील लोकांकडून चतुर्भुजला काय ऐकायला आवडले असते. आता जेव्हा चतुर्भुज त्या लोकांना म्हटला, आय हॅव पासड माय एम ए एक्झामिनेशन, मी माझी एम एची परीक्षा पास झालो आहे, असं तो म्हटल्यानंतर बाकीच्या लोकांकडून त्याला काय ऐकायला आवडले असते. बघा, नीलरतन त्याकडून काय ऐकायला आवडले असते, वाव ग्रेट न्यूज. जमीनदार याच्याकडून काय ऐकायला आवडलं असतं, व्हेरी नाईस गॉड ब्लिस यू. अंकल सातू यांच्याकडून काय ऐकायला आवडले असते, ओ कॉंग्रॅच्युलेशन्स. मदर आईकडून काय ऐकायला आवडले असते, गुड वी आर सो प्राऊड ऑफ यू. अंट अंटकडून काय ऐकायला आवडले असते, व्हेरी गुड न्यूज कॉंग्रॅट्स. साधूचरण, ग्रेट कॉंग्रॅच्युलेशन्स. परन, हर्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. अशा प्रकारे या चतुर्भुजला या लोकांकडून अशा प्रकारे उद्गार जे आहेत तर ते ऐकायला आवडले असते. ऍक्टिव्हिटी नंबर 4, एनॅक्ट द प्ले. विद्यार्थ्यांनी नाटकातील विविध भूमिका घेऊन वर्गामध्ये हे नाटक जे आहे तर ते सादर करायचं आहे. आपण आपल्या वर्गामध्ये हे वेगवेगळे कॅरेक्टरची भूमिका घेऊन हे नाटक वर्गात सादर करावायचं आहे. ऍक्टिव्हिटी नंबर 5, फॉर्म पेयर्स, जोड्या करायच्या आहेत. ईच पर्सन इन द पेअर राईट्स डाऊन अ सिम्पल स्टोरी, न्यूज आयटम, रिपोर्ट एक्सेट्रा. आणि जोडीतल्या प्रत्येकाने काय करायचं आहे, एक सिम्पल स्टोरी, साधी गोष्ट लिहायची आहे, न्यूज आयटम, बातमी लिहायची आहे किंवा रिपोर्ट लिहायचा आहे. देन वन ऑफ द पार्टनर्स ट्राईज टू टेल इट टू द अदर पर्सन, आणि एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरला सांगण्याचा प्रयत्न करेल. द अदर पर्सन शोज थ्रू गेस्चर दॅट ही इज नॉट इंटरेस्टेड, आणि दुसरा त्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे असं त्यामध्ये दाखवेल. बाय यॉनिंग तिथे जांभई देईल, लुकिंग अवे दुसरीकडे बघेल, फ्रॉनिंग म्हणजे आपल्या कपाळावरती आठ्या पाडेल, डुईंग समथिंग इल्स किंवा वेगळंच काहीतरी करेल, म्हणजे त्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे, थोडक्यात इंटरेस्टेड नाही आहेत अशा प्रकारे. रिपीट द ऍक्टिव्हिटी आफ्टर चेंजिंग द रोल्स ऑफ द लिस्नर अँड द स्पीकर, त्यानंतर लिस्नर आणि स्पीकर यांच्यामधले जे काही रोल्स आहेत तर ते चेंज करायचे आहेत, बदल करायचे आहेत. देन प्रिपेअर टू टेबल्स, आणि त्यानंतर दोन टेबल्स तयार करायचे आहेत. आता टेबल्स कोणते तयार करायचे आहे, हाऊ टू बी अ गुड लिस्नर, चांगला श्रोता कसं बनावं, अँड हाऊ नॉट टू बी अ गुड लिस्नर, आणि चांगला श्रोता कसं बनू नये, नॉट म्हणजे बनू नये. आता सुरुवातीला आपण बघणार आहोत, हाऊ टू बी अ गुड लिस्नर, चांगला श्रोता कसं बनावं. नंबर 1, लुक ॲट द स्पीकर, म्हणजे वक्त्याकडे बघणे. नंबर 2, पे क्लोज अटेन्शन टू द स्पीकर. नंबर 3, ट्राय टू गेज द मीनिंग ऑफ सम न्यू अनफेमिलियर वर्ड्स. नंबर 4, कीप ऑन लिसनिंग इफ यू डोंट अंडरस्टँड द स्पीकर. नंबर 5, कीप ऑन लिसनिंग इवन इफ यू डोंट ॲग्री विथ द स्पीकर. आता हाऊ नॉट टू बी अ गुड लिस्नर, चांगला श्रोता कसं बनू नये. तर नंबर 1, लुक समवेअर इल्स व्हेन द स्पीकर इज स्पीकिंग, वक्ता बोलत असताना दुसरं कुठंतरी बघा. नंबर 2, डिस्ट्रॅक्ट द स्पीकर. नंबर 3, स्टार्ट यॉनिंग. नंबर 4, स्टार्ट क्लॅपिंग अँड लाफिंग विदाऊट एनी रिझन. नंबर 5, लुक अवे
थ्रू द विंडो. नंबर 6, टॉक टू युअर फ्रेंड्स. नंबर 7, ट्राय टू डिस्टर्ब द स्पीकर विथ अ स्ट्रेंज फनी गेस्चर्स. अशा प्रकारे हे टेबल्स जे आहेत तर ते आपल्याला तयार करावायचे आहेत. ऍक्टिव्हिटी नंबर 6, प्ले द गेम ऑफ राईट क्वेश्चन रॉंग ॲन्सर. बरोबर प्रश्न चुकीचे उत्तर अशा प्रकारचा गेम जो आहे, खेळ जो आहे, तर तो खेळायचा आहे. फॉर्म पेअर्स जोड्या करायच्या आहे. वन पर्सन पुट्स एनी वन क्वेश्चन टू द अदर. एक मुलगा किंवा मुलगी दुसऱ्याला प्रश्न विचारणार आहे. द अदर पर्सन हॅज टू गिव्ह अ रॉंग ॲन्सर क्विकली. आणि दुसऱ्याने झटपट, क्विकली म्हणजे झटपट, चुकीचं उत्तर द्यायचं आहे. ही सी इज आउट इफ ही सी गिव्ज द रिलेव्हंट करेक्ट ॲन्सर ऑर वेट्स टू लाँग टू गिव्ह अन ॲन्सर. जर त्याने किंवा तिने संबंधित उत्तर दिलेलं असेल किंवा बरोबर उत्तर दिलेलं असेल किंवा उत्तर देण्यासाठी जास्त वेळ लावला असेल तर तो किंवा ती काय होणार आहे, आउट होणार आहे, बाद होणार आहे. आता एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे बघा. ए सेड, ए काय म्हणतो, हाऊ मच वॉटर डू यू नीड, तुला किती पाणी हवं आहे. बी सेड, नियर एस पी कॉलेज जवळ, म्हणजे या ठिकाणी चुकीचं उत्तर दिलं त्यामुळे तो बाद झालेला नाही. नेक्स्ट ए ने पुन्हा क्वेश्चन केला, व्हेअर्स एस पी कॉलेज कुठे आहे. बी ने उत्तर दिलं ॲट 2 o'clock, 2 वाजता. हे उत्तरही बरोबर नाही आहे किंवा रिलेव्हंट पण नाही आहे. पुन्हा ए ने क्वेश्चन केला, हु वॉज दिअर, तिथे कोण होते. बी ने उत्तर दिलं, आय डोंट नो, मला माहीत नाही. हे रिलेव्हंट आलं त्यामुळे या ठिकाणी ए जो आहे, बी जो आहे, तर त्या ठिकाणी काय झाला, आउट झाला, कारण त्याने रिलेव्हंट उत्तर दिलं त्यामुळे बी या ठिकाणी आउट झाला. अशा प्रकारचा हा गेम जो आहे तर तो आपल्याला खेळायचा आहे. थँक्स फॉर व्हिजिटिंग टू आवर चॅनल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल.